पुढच्या वर्षी लवकर या म्हणायचे आहे ते पाहतो आपण. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या गणपती बाप्पाचं जे आहे ते विसर्जनाची मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये पाहतो आपण अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांनी जे आहे तो सर ठेका पकडला पाहायला मिळतोय. अशोक चव्हाण आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल, मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे, तुम्ही सुद्धा ठेका पकडलेला आहे, मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही सर ठेका पकडलाय. असं आहे, आता दरवर्षी मुंबईला माझ्या घरी 10 दिवसाचा घरगुती गणपती बसवलेला असतो. आपण पाहताय की आज बाप्पाला निरोप देण्याच्या ह्या क्षणामध्ये घरचे सर्वच लोक सामील झालेले आहेत आणि मोठ्या मोठ्या आनंदाने आणि उत्साहामध्ये घरचे सदस्य, घरी काम करणारे लोक, नातेवाईक सर्वच या ठिकाणी एकत्रपणे आनंदाने उत्साहामध्ये नाचतायत, गातायत आणि मलाही वाटलं मी अशा आनंद क्षणामध्ये मी त्यांच्यामध्ये सामील झालं पाहिजे. वर्षातून 1-10 दिवस येतो आणि त्यामुळे एक आनंदाचा दिवस आहे, पण दुःख आहे तेवढंच आहे की बाप्पाला आज निरोप द्यायचा आणि पुढच्या वर्षी बाप्पांनी लवकर यावं एवढीच प्रार्थना बाप्पांच्या चरणी आहे. खरं तर 10 दिवसांची सेवा करत असताना कुठेतरी बाप्पांकडे प्रतिदिन काही ना काही मागत असतो, काय नेमकं तुम्ही मागितलं अशोक चव्हाण? सुखाचं सुख, समाधान, समृद्धी, विघ्नहर्ता गणपती बाप्पा हा सर्व विघ्न दूर करतो आणि सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे, विघ्नहर्ता बाप्पाला ओळखलं जातं आणि त्यामुळे बाप्पाने कुटुंब महाराष्ट्र कुटुंब मतदारसंघ जिल्हा हे तर आहेच आणि तिथल्या सर्व लोकांना एक समृद्धीचं जीवन त्यांना जगता यावं, त्यांचा जीवन काल जो आहे तो आनंदात जावा, बस हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. राजकीयदृष्ट्या काय मागितलं, काही विघ्न दूर व्हावं राजकीयदृष्ट्या किंवा काही? राजकीयदृष्ट्या देवाच्या कृपेने आत्तापर्यंत काही कमी पडलेलं नाही आहे आणि आगामी काळातसुद्धा ईश्वराच्या आशीर्वादाने आणि आईवडिलांच्या पुण्याईने आणि लोकांच्या समर्थ साथ जी मिळते आहे तिने काही कमी पडेल असं वाटत नाही. पाहतो आपण 10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर आहे मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये सगळे कुटुंबांसोबत अशोक चव्हाण यांनी सुद्धा आपल्या घरच्या बाप्पाला निरंतर पाहायला मिळत आहे आणि याच सगळ्या गाण्याच्या तालावरती जे आहे ते अशोक चव्हाण सुद्धा ठेका पकडताना पाहायला मिळालं. कॅमेरामॅन प्रशांत माने, सरळ सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.